नागपूरमध्ये मवियाच्या अडबालेंना विजयी आघाडी तर संभाजीनगरात राष्ट्रवादीच्या विक्रम काळेंची घोडदौड. अमरावतीत भाजपचे रणजित पाटील पिछाडीवर, नाशिकमध्ये तांबे आघाडीवर. कोकणात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी, शेकापचे विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांचा 10,000 मतांनी केला पराभव. ठाकरे गटातल्या पदाधिकाऱ्यांना आयफोन बंधनकारक, सूत्रांची माहिती तर अंबादास दानवेंनी वृत्त फेटाळलं. चिंचवडमध्ये उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांची लगीन घाई. भाजपचे इच्छुक अश्विनी आणि शंकर जगतापांचे अर्ज तर राष्ट्रवादीच्या नाना काटेंसह शिवसेनेच्या राहुल कलाटेंनी घेतला अर्ज. हसन मुश्रीफांची सत्ता असलेल्या जिल्हा बँकेवर ईडीचे छापे. जिल्हा बँकेतील 5 कर्मचारी ताब्यात. कोल्हापुरातील वातावरण तापलं. सोन्यानं गाठला नवा ऐतिहासिक उच्चांक. 10 ग्रॅम सोन्याचा दर 60,000 घरात. लाल मातीतली कुस्ती म्हणजे